धन्यवाद। दीक्षाभूमी नागपूरवरून माझा कोकणभूमी वैभववाडीला जय भीम। सर्वप्रथम आनंदीबाई रावराने आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज वैभववाडी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमाचे आयोजक, माननीय प्राचार्य आणि माझे मित्र डॉक्टर विजय पैठणे सर ह्या सर्वांचे मनापासून आभार। भारतीय संविधानाचे शिल्पकार, स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री, भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्वज्ञ, समाजसुधारक, पत्रकार, वकील, वंचित शोषित आणि बौद्ध चळवळीचे प्रेरणास्थान, भारतीय बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवक आणि आधुनिक भारताचे निर्माते भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाची आज आपण 131वी जयंती साजरी करीत आहोत। मित्रांनो, आपण आजपर्यंत डॉक्टर आंबेडकरांबद्दल भरपूर ऐकलं वाचलं असेल। भारतीय समाजातील तळागाळातील व्यक्तींचा त्यांच्या शिक्षणासाठी कल्याणासाठी त्यांनी भरपूर संघर्ष केला। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा गुरुमंत्र दिला। आज मी बाबासाहेबांच्या आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये असलेल्या योगदानावर प्रकाश टाकणार आहे। दिनांक 14 एप्रिल 1891 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महू या मध्य प्रदेशातील गावी जन्म झाला। वडिलांचे नाव सुभेदार रामजी आणि आईचे नाव भीमाबाई असे होते। वडील लष्करी शाळेत शिक्षक होते। बाबासाहेबांचे प्राथमिक शिक्षण सातारा, दापोली, मुंबईला अगदी खडतरपणे झाले। पदोपदी अस्पृश्यतेमुळे अपमानास्पद वागणूक मिळत गेली, त्यासाठी त्यांनी भरपूर संघर्ष केला। मॅट्रिकची परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण झाल्यानंतर बाबासाहेबांनी मुंबई विद्यापीठातून BA ची पदवी घेतली। बडोदा संस्थानातील सयाजीराव गायकवाड यांच्या मदतीने ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेले। कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात त्यांनी MA ची पदवी संपादन केली। त्यानंतर याच विषयात डॉक्टरेटसुद्धा मिळवली। परदेशातील विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी संपादन करणारे डॉक्टर आंबेडकर पहिले भारतीय होते। बाबासाहेबांनी दोन विषयात MA PhD केले। बारॅटला आणि DSC पदवी घेतली। विश्वविख्यात ग्रेज इन इथून बारॅटला ही पदवी मिळवली। दरम्यानच्या काळात बाबासाहेब मुंबईतील सिडनेहॅम कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्रोफेसर होते। बॅरिस्टर झाल्यानंतर अर्थार्जनासाठी त्यांनी वकिली सुरू केली। असे या प्रकारे नंतर पुढील काळात सन 1920 मध्ये बाबासाहेबांनी मूकनायक नावाचे वृत्तपत्र सुरू केले। बाबासाहेब हे चांगले पत्रकार सुद्धा होते। शोषित, पीडित आणि वंचित असलेल्या मूक समुदायाचा हा मूकनायक एक बुलंद आवाज झाला। नंतर 1924 मध्ये बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली। सामाजिक व राजकीय दृष्ट्या तळागाळात फेकले गेलेल्यांना भारतीय समाजातील इतरांच्या बरोबर आणणे हे या सभेचे ध्येय होते। संपूर्ण देशात बहुसंख्य ठिकाणी अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्याचा किंवा पिण्याचा अधिकार नव्हता। त्यामुळेच पाणी पिण्याचा हक्क मिळवून देण्याकरिता 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर आंबेडकरांनी कुलाबा जिल्ह्यातील महाड येथील चौदार तळ्यावर हजारो लोकांच्या उपस्थितीत सत्याग्रह केला। हा सत्याग्रह जगामध्ये आजही विशेष म्हणून प्रसिद्ध आहे। त्यानंतर समानतेच्या अधिकारासाठी अनेक ठिकाणी जसे नाशिक, मुखेड, पुणे, अमरावती येथे मंदिर प्रवेश सत्याग्रह केला। 1926 ते 1936 या काळात डॉक्टर आंबेडकर मुंबई विधिमंडळाचे सदस्य सुद्धा होते। यात त्यांनी अंदाजपत्रकातील दोष, प्राथमिक शिक्षणातल्या त्रुट्या, दारूबंदीची आवश्यकता, अस्पृश्यांचे कल्याण या बाबतीत सडेतोड विचार मांडून त्यांनी विधिमंडळ गाजविले होते। आता हे झालं बाबासाहेबांचे प्रारंभी जीवनातले त्यांचे काही मुद्दे। आता यापुढे बाबासाहेबांचे काही ठळक आपण कार्य बघणार आहोत। त्यापैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कामगार मजूर वर्गाकरिता असलेले भरीव योगदान। बाबासाहेबांनी 1936 ला स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली होती। कामगारांच्या उत्कर्षाच्या आणि उद्धाराच्या ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी या पक्षाची बांधणी केली होती। कामगारांच्या अनेक मूलभूत प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली व व्यवस्थेच्या विरोधात बंड पुकारले। डॉक्टर आंबेडकरांची
यानंतर व्हाईसरॉयच्या मंत्रिमंडळात मजूर मंत्री म्हणून वर्णी लागली होती. या दरम्यान त्यांनी अनेक कामगार व मजूर वर्गाच्या फायद्याचे कार्य पूर्णत्वास नेले. त्यांनी सर्वप्रथम सेवा आयोजन कार्यालयाची म्हणजेच एम्प्लॉयमेंट एक्सचेंज जे आज आपल्याला दिसते इकडे आपल्या सगळीकडे त्याची स्थापना केली. अनुभवी तरुणांना नोकरीसाठी भटकावे लागू नये, नोकरी मिळवण्याचे मार्ग मोकळे असले पाहिजेत असा ह्या कार्यालयाच्या स्थापनेचा मुख्य उद्देश होता. त्याचप्रमाणे भारतीय खाणीमध्ये भारतातील कामगारांना काम करण्यासाठी फारशी संधी दिली जात नव्हती. तेव्हा त्या काळात इंग्लंडमधून कामगार आयात केले जात होते. बाबासाहेबांनी या आयातीवरच प्रतिबंध लावला, त्यामुळे भारतीय कामगारांना कामावर घेतले जाऊ लागले, त्यांना संधी मिळू लागल्या. मजूर मंत्री म्हणून त्यांनी खाण महिला आणि कामगारांची विशेष तरतुदी केल्या. त्यांनी बघितले की खाणीमध्ये महिला सुद्धा तितक्याच आवेशाने काम करतात. 1954 त्यांनी कोळसा उत्पादन, स्त्री खाण कामगार या दोन्ही बाबींचा विचार मांडून कामगारांचा महागाई भत्ता, नंतर नुकसान भरपाई, मग बेकारीच्या काळातील नुकसान भरपाई पद्धत, खाण कामगारांचे वेतन व सवलती इत्यादी अनेक मुद्द्यांचा समावेश केला. नंतर याच गोष्टीला अनुषंगून त्यांनी 1945 या बाबतीत एक विशेष विधेयक आणले, ज्यामध्ये त्यांनी स्त्री कामगारांचे अनेक हित जोपासले. स्त्री कामगारांविषयी म्हणायचं झाले तर प्रसूतीच्या काळात विश्रांतीची तरतूद, त्याला आपण मॅटर्निटी लिव्ह असं सुद्धा म्हणतो, रोख मदत, किमान 4 आठवडे प्रसूती भत्ता, मग तसेच कामगार गैरहजर असताना त्यांना पगारी सुट्ट्या, आणि नंतर कामाचे तास सुद्धा त्यांनी 8 तासापर्यंत असावेत इत्यादी अशा अनेक तरतुदी केल्यात. आता हे झाले मजूर आणि कामगारांविषयी चे त्यांचे विशेष कार्य. नंतर त्यांनी शेतकऱ्यांसाठी सुद्धा अनेक महत्वाचे कार्य केलेले आहेत. त्यापैकी त्यांचे असे शेतीबद्दलचे विचार म्हणजे जसं शेतीला उद्योग मानून पायाभूत सुविधा पुरवून शेतकऱ्यांचा आर्थिक विकास झाला पाहिजे, आर्थिक स्रोत तळागाळापर्यंत झिरपले म्हणजे ग्रामीण माणसाच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडतील, आर्थिक विषमता जितकी कमी होईल तितकी जातीय भेदभावाची दरी कमी होईल, असे अनेक बाबासाहेबांचे स्पष्ट मत होते. डॉक्टर आंबेडकर यांनी सर्वात महत्वाची संकल्पना मांडली ती शेतीचे राष्ट्रीयकरण करण्याची. शेतीचे राष्ट्रीयकरण हा त्यांचा सर्वात मोठा एक संकल्पना होती, ज्यामध्ये जसं पीक पद्धती, पाण्याची उपलब्धता, बांध बंदिस्ती, मग उत्पादकता वाढ, मग साठवण व्यवस्था, शेतीमालाची विक्री, शेतीमालाचे भाव या संदर्भातले अनेक पारदर्शक नियम असावेत असे त्यांचे परखड मत होते. यासुद्धा त्याच्यानंतर बाबासाहेबांच्या ज्या संकल्पना होत्या त्याच संकल्पनेतून अनेक असे नियम आज अस्तित्वात आलेले आहेत. त्यापैकी कमाल जमीन धारणा कायदा, सावकारी व खोटी पद्धतींना प्रतिबंध करणारा कायदा, सामूहिक शेतीचे प्रणालीवर आधारित शेती महामंडळ, राज्यातील नद्यांच्या खोऱ्यांची विभागणी व विकास, अशा अनेक जलसंवर्धन योजनासुद्धा त्यांनी अंमलात त्यांच्याच संकल्पनेवर आज अंमलात आलेल्या आहेत. शासनाने त्याबाबतचे अनेक कायदे व नियम बदलले. यामागे बाबासाहेबांचा एक त्यांच्या विचारांचा प्रभाव दिसून येतो. हे झाले शेतीबद्दलचे त्यांचे कार्य. नंतर पुढचा अजून एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की त्यांचे जलव्यवस्थापनाबाबतचे सुद्धा कार्य खूप महत्त्वाचे आहेत. जलव्यवस्थापन म्हणजे वॉटर मॅनेजमेंट. 1942-46 ते मजूर मंत्री होते. मजूर मंत्री ह्या खात्याबरोबर त्यांना अजून 2 मंत्र्यांचे सुद्धा अधिभार देण्यात आले होते, त्यापैकी जलसिंचन व ऊर्जा विभाग हे होते. भारताची श्रम, जल, वीज, बहुउद्देशीय धरण प्रकल्पाची संकल्पना ह्या सगळ्या प्रथम बाबासाहेबांनीच मांडलेल्या होत्या. याकरिता त्यांनी केंद्रीय जल आयोग जे आज सुद्धा अस्तित्वात आहे, केंद्रीय जल आयोग आणि केंद्रीय विद्युत आयोग यांची स्थापना
ते जेव्हा मंत्री असताना म्हणजे त्यांच्याच कार्यकाळात झालेली आहे. मोठे मोठे धरण प्रकल्प जसे हिराकूड, दामोदर प्रकल्प, सोन नदीचं खोरे प्रकल्प यांची सुरुवात सुद्धा त्यांच्याच काळात झालेली होती. यामुळे भारताची जलसिंचन व विद्युत ऊर्जेच्या क्षेत्रात एक नेत्रदीपक प्रगती झाली होती. गेल्या काही वर्षापासून आपण नद्या जोड प्रकल्पाची चर्चा करीत आहोत, पण या बाबतीतच्या अनेक संकल्पना बाबासाहेबांनी 100 वर्षापूर्वीच मांडलेल्या आहेत. यातून आपल्याला बाबासाहेबांचा जलव्यवस्थापनाबाबतचा दूरदृष्टिकोन आपल्याला अवगत होतो. तर हे झाले महत्त्वाचे मुद्दे. त्यानंतर आपल्याला माहीतच आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याच्या स्थापनेमागे सुद्धा बाबासाहेबांचा खूप मोठा वाटा आहे. जसं RBI ची संकल्पना ही बाबासाहेबांच्या दी प्रॉब्लेम ऑफ रुपी या शोध प्रबंधावर आधारित आहे. हे बाबासाहेबांचं एक अर्थतज्ज्ञ म्हणून एक खूप मोठं कार्य आहे. त्याचप्रमाणे बाबासाहेबांचं एक सर्वात मोठं असं काम म्हणजे स्त्री मुक्ती धोरण. बाबासाहेब हे स्त्री मुक्तीचे पक्के समर्थक होते. ते स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते सुद्धा होते. त्यांनी महिलांसाठी अनेक विशेष तरतुदी सुद्धा भारतीय संविधानाद्वारे अंमलात आणल्या आहेत, जे की आज आपण बघतो की महिलांना त्यांच्या संपत्तीमध्ये वाटा, महिलांना शिक्षणाचं, महिलांच्या विवाहाबद्दल जे विशेष तरतुदी आहेत त्या सर्व आपण आज बघतोय. नंतर बाबासाहेबांनी शैक्षणिक क्षेत्रातसुद्धा एक भरीव कार्य केलेले आहे. जसं की वंचित, शोषित आणि पीडित जणांना शिक्षणाचे दरवाजे खुले करण्यासाठी त्यांनी 1946 दी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. याच पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून आज खूप सारी महाविद्यालये, म्हणजे नामांकित महाविद्यालयापैकी सिद्धार्थ कॉलेज आणि मिलिंद महाविद्यालय ही दोन त्यापैकीच एक उदाहरणं आहेत. अशा या असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या व्यक्तीच्या जीवनकार्याचा हा महासागरातील एखाद्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे मी हा आढावा घेतलेला आहे. मी निश्चितच आशा करतो की आजच्या युवा पिढीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श मानून त्यांच्या प्रेरणेतून एक यशस्वी वाटचाल करायला हवी. आजच्या या 131 जयंतीदिनी या महामानवास विनम्र अभिवादन. धन्यवाद. पुन्हा एकदा आयोजकांचे आभार. जय भीम.